श्री स्वामी समर्थ, स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. 22 जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रांच्या स्वागतासाठी घरात प्रत्येकाने करा ही 4 कामे. प्रत्येकालाच या दिवसाची खूप उत्सुकता आहे आणि का नसणार, कारण की 500 वर्षांनी आपल्याला हा दिवस बघायला मिळणार आहे. तर या दिवशी आपल्याला घरामध्ये काही कामे करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल. तसेच बऱ्याच जणांना अक्षता देखील मिळाल्या नाही, तर त्यांनी काय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. भरपूर जणांना अक्षता मिळाल्या नसतील तर त्यांनी नाराज होऊ नये, तर आपण प्रभू श्री रामचंद्रांची सेवा ही आवर्जून करावी. आपण मनोभावी सेवा केली तरी पण ती श्री प्रभू रामचंद्रांपर्यंत पोहोचतेच, त्यामुळे या दिवशी आपण सेवा करायला चुकायचं नाही. या दिवशी आपण सकाळीच उठायचं आहे, अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते. या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे. अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल हे तुम्ही आवर्जून टाकावे. गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे, गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. तसेच आंघोळ झाल्यानंतर आपल्याला एक चूक करायची नाही, ते म्हणजे या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही. जेव्हा पण एखादे शुभ काम असते, शुभ कार्य असते, तेव्हा आपण काळा रंग हा परिधान करत नाही. मग तुम्ही भगव्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा लाल रंगाचे वस्त्र या दिवशी तुम्ही आवर्जून परिधान करावे. त्यानंतर दुसरं काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्या घराच्या बाहेर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे. आणि असं पाणी तुम्ही जर फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर फक्त स्प्रे केलं तरी पण चालेल. यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही येत नाही व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. त्यानंतर आपण आपल्या दरवाजाला तोरण देखील आवर्जून लावायचं आहे. आपण जेव्हा दिवाळी असते, दसरा असतो, तेव्हा आपण खूप तयारी करत असतो, आपले घर सजावट करत असतो, दाराला तोरण लावत असतो. तर या दिवशी देखील आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे, त्यामुळे आपण दरवाजाला तोरण देखील लावायचं आहे. मग तुम्ही 11 आंब्याची पाने आणि 11 सफेद फुले देखील घेऊ शकता. प्रत्येक पानावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक सफेद फुलावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आणि मग 1 पान आणि 1 सफेद फूल अशा प्रकारचं तोरण देखील तुम्ही दरवाजाला लावू शकता. यामुळे आपल्या घरा मध्ये अडचणी, अडथळे, संकटे हे येत नाही. त्यानंतर दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे, दरवाजावरती देखील स्वस्तिक हे काढायचं आहे. उंबरट्याचं लेप पण देखील या दिवशी आवर्जून करायचं आहे. मग हळद आणि गोमूत्र मिक्स करून तुम्ही उंबरट्याचं लेपन हे आवर्जून करावं. तसेच आपल्या घरामध्ये या दिवशी गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा तुम्ही गंगाजल देखील आपल्या घरामध्ये शिंपडू शकता. अगदी घरामध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये, गॅलरीमध्ये देखील आपण गोमूत्र हे शिंपडायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये देवाची पूजा करायची आहे. प्रथम देवघर स्वच्छ करायचं आहे, त्यानंतर देवाची पूजा करायची आहे. प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची स्थापना करायची आहे, त्याची पूजा करायची आहे. आणि फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या जवळपास असणाऱ्या मंदिरामध्ये देखील पूजा करू शकता किंवा प्रभू श्री विष्णूंची देखील तुम्ही पूजा करू शकता. तसेच या दिवशी आपल्याला गोडाधोडाचा नैवेद्य देखील बनवायचा आहे. जेव्हा पण दिवाळी असतो तेव्हा पण आपल्या घरामध्ये गोडधोड नैवेद्य बनवले जातात, गोडधोड पदार्थ हे बनवले जातात. तसेच या दिवशी देखील आपल्याला गोडधोड पदार्थ हे आवर्जून बनवायचे आहे. तसेच आपल्याला या दिवशी एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे की ज्याला श्रीरामज्योत देखील म्हटले जाईल. आपण प्रथम एक प्लेट घ्यायचे आहे, प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण निरंजन घेऊ शकता किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल. नंतर आपण लांब वातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करत असतो तेव्हा दिव्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. तसेच 2 कापराच्या वड्या देखील टाकायच्या आहे. यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होत असते व याचा सुगंध हा सगळीकडे पसरत असतो. तसेच आपण हा दिवा संध्याकाळपर्यंत प्रज्वलित राहिला पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे, ज्यामुळे श्री प्रभू रामांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल. तसेच आपण या दिवशी 5 दिवे देखील लावायचे आहे. हे दिवे देखील आपण मातीची पंती किंवा कणकेचे दिवे देखील प्रज्वलित करू शकता. यामध्ये आपण तिळाचे किंवा मोहरीचे तेल टाकू शकता. तिळाचे किंवा मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही साधे तेल टाकले तर
तरी पण चालेल, फक्त तेल हे करकटे नाही पाहिजे. आपण हे 5 दिवे पहिल्यांदा मंदिरात लावायचे आहे, म्हणजेच आपल्या देवघराजवळ लावायचे आहे. त्यानंतर आपल्याला प्रथम 2 दिवे आहे ते श्री प्रभू रामचंद्रांच्या स्वागतासाठी आपल्या दरवाजाच्या बाहेर लावायचे आहे. मग दोन्ही साईडने 2 दिवे आपण लावायचे आहे. त्यानंतर आपल्याला 1 दिवा किचनमध्ये लावायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता ही भासणार नाही. त्यानंतर जो 1 दिवा आहे तो आपल्याला तुळशी मातेसमोर देखील लावायचा आहे. तुळशी माता जर प्रसन्न असेल तर घरामध्ये कधीच कसलीच कमतरताही भासत नाही. तसेच आपल्या घरावरती जे काही संकट येतात, जे काही अडचणी अडथळे येतात, ती सर्व तुळशी माता स्वतःवरती ओढून घेत असते. त्यामुळे तुळशी मातेला आपण कधीच विसरायचं नाही. तुळशी मातेला दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मग तुम्ही 11 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. तुमच्या जर काही अडचणी अडथळे असतील तर ते देखील तुम्ही तुळशी मातेला सांगू शकता. त्यानंतर जो उरला 1 दिवा तो दिवा आपल्याला देवघरातच ठेवायचा आहे, म्हणजे देवघरामध्ये आपल्याला अशा प्रकारे 2 दिवे प्रज्वलित करायचे आहे, म्हणजेच आपल्याला या दिवशी एकूण 6 दिवे प्रज्वलित करायचे आहे. आणि तुमच्याकडे जर अयोध्येवरून आलेल्या अक्षदा असतील तर या अक्षदा देखील आपल्याला पूजेमध्ये आवर्जून ठेवायचे आहे. यामधील 2 अक्षदा घ्यायचे आहे आणि त्याची आपल्याला खीर बनवायची आहे. आपण अगोदर तांदळाची खीर बनवून घ्यावी. मग यामध्ये आपण अयोध्येवरून आलेल्या 2 अक्षदा या टाकायच्या आहे. यामुळे आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद मिळेल व ती खीर प्रसाद म्हणून घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायची आहे. अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाने हा प्रसाद ग्रहण करायचा आहे. तसेच या दिवशी भरपूर ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन देखील केलेले आहे. मग तुमच्या जवळपास अशा कार्यक्रमांचे आयोजन केले असेल तर तुम्ही आवर्जून त्यामध्ये सहभागी व्हावे. त्यामध्ये ज्या सेवा होणार आहे त्या सेवेमध्ये देखील आपल्या घरातील सर्व कुटुंबियांनी सहभागी व्हावे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद.